जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात वारकरी महिलांचा सहभाग हे पालखी सोहळ्याचं विशेष वैशिष्ट्य आहे. यावर्षी महिला सक्षमीकरता राज्य महिला आयोगाच्या वतीने पालखी सोहळ्यात वारी नारी शक्ती या उपक्रमांतर्गत चित्ररथ आणि महिला सक्षमीकरणाची दिंडी काढण्यात येणार आहे. या चित्ररथाचं लोकार्पण उद्या राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत होणार असून दोन्ही पालखींच्या मार्गावरील चित्ररथांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सची वेडिंग मशीन आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिनेटर मशीन्स असणार आहे. तसेच फिरता संदेश देणारे चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे लघुपट देखील दाखवले जाणार आहेत. महिला कीर्तनकार भारुडकर यांचेही कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले आहेत अशी माहिती राज्य महिला आयोग अध्यक्ष विजय रहाटकर यांनी दिली आहे. महिला आयोगाच्या वतीने या वर्षीच्या पालखी सोहळ्यामध्ये आयोगाचा पण चित्ररथ आहे. दोनही दिंडीमध्ये या चित्ररथांचा सहभाग आहे आणि मंदिर व्यवस्थापनाशी आणि दोनही ज्या प्रमुख वारी होत्या त्या सगळ्या प्रमुख मंडळींशी बोलून आयोगाची चित्ररथ या वर्षी वारीमध्ये येतो आहे. महिलांची सक्षमीकरण, त्यांचं आरोग्य, समानता या सगळ्या गोष्टींना सोबत घेऊन हा चित्ररथ येत आहे आणि महिलांचे जे अधिकार आहेत, त्यांच्याकडे जे कायदे आहेत याबद्दल माहिती दिली जाईल. समानतेबद्दल, मूल्यांच्याबद्दल, महिलांना सोबत घेऊन जाण्याबद्दल सुद्धा माहिती दिली जाईल. या सोहळ्याचं सगळ्यात मोठं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता यावेळेला या चित्ररथावर सॅनिटरी पॅड, वेंडिंग मशीन्स आणि इन्सिनेटर असतील जे महिलांना अडचणीच्या काळामध्ये मदत करतील, त्यांना पॅड्स देतील आणि त्यांच्यासोबत एक आत्मविश्वासाने जाण्याकरता त्यांना मदत करू शकतील. अशा पद्धतीनं दोनही पालख्यांच्यामध्ये आयोगाचं चित्र असणार आहे.